राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी या प्लास्टिक बंदीबाबत लोकांच्या मनात बराच संभ्रम आहे. राज्य सरकार बंदीपूर्व तयारी केली असल्याचा दावा करत असली तरी याबाबत अधिक जनजागृती होणं आवश्यक असल्याचं दिसून येत आहे. आज या बंदीविरोधातल्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्यामुळे सरकारची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्याबाबतची अधिसूचना निघून 15 उलटला असला तरी अद्याप प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी आणि याबाबतची लोकांमध्ये आवश्यक असणाऱ्या जनजागृतीने हवा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे कोणत्या प्लास्टिकवर बंदी आणि कोणत्या प्लास्टिकला सूट याची लोकांपर्यंत माहिती पोहोचली तरच त्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य होणार आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी आवश्यक ती पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय. अवेयरनेस तो लोगों में मुझे फैलाना चाहिए. सरकार को जगह जगह इसके जो दुष्परिणाम है उसके ऊपर बोर्ड्स लगाने चाहिए, कार्यक्रम होने चाहिए, एनजीओस का मदद लेने चाहिए और खास करके झुग्गी झोपड़ियों में, स्लम्स में और बड़े बिल्डिंग्स में भी हर एक के पास ये संदेश जाना चाहिए कि प्लास्टिक के थैली और सिंगल यूज़ प्लास्टिक खास करके हानिकारक है. खुद के लिए, हमारे स्वास्थ्य के लिए, जो पशु पक्षी है उनके लिए भी खतरनाक है. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार या प्लास्टिक वापरावर बंदी असणार आहे. हँडल असलेल्या आणि नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक थर्माकोल पासून वापरून लगेच फेकून दिल्या जाणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ ग्लास, चमचे, प्लेट, कप आणि वाटी, हॉटेलमधील अन्य पदार्थ पार्सलसाठी वापरले जाणारे प्लास्टिकची भांडी, वाटी, प्लास्टिक पाऊच आणि इतर वस्तू, सुशोभीकरणासाठी प्लास्टिक आणि थर्माकोल पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू, या प्लास्टिकवर बंदी नसेल. औषधांच्या वेस्टर्नसाठी वापरले जाणारं प्लास्टिक, वन फलोत्पादनासाठी कृषी घनकचरा हाताळणं, या कामांसाठी लागणाऱ्या रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणारी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी, निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू आणि पिशव्या, उत्पादन प्रक्रियेत अनिवार्य वेस्टर्नासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक, या प्लास्टिकसाठी पुनर्खरेदीची अट असेल. थंड पेयाची पाण्याची बाटली आता 500 मिलीपेक्षा कमी जाडीची नसेल. उत्पादकांना या बाटलीवर 1 आणि 2 रुपये अशी पुनर्खरेदीची किंमत टाकावी लागेल. वस्तू विकत घेताना ग्राहकाला अधिक 1 किंवा 2 रुपये अधिक द्यावे लागतील. मात्र ही बाटली पुन्हा दुकानदाराला दिल्यास त्याच्याकडून 1 किंवा 2 रुपये परत मिळवता येतील. उत्पादन विक्रेते यांना प्लास्टिक बाटल्यांच्या रिसायकलिंगसाठी बायबॅक डिपॉझिटरी सिस्टीम निर्माण करणं आवश्यक असणार आहे. दुधाच्या पॅकेजिंगसाठी 50 मायक्रॉनपेक्षा जाड असलेल्या पिशव्या आवश्यक. यासाठीही पुनर्खरेदी पद्धत अवलंबली जाईल. ग्राहकाकडून 50 पैसे अधिक आकारले जातील. पिशवी परत दिल्यास 50 पैसे परत दिले जातील. पुनर्खरेदी पद्धतीची अंमलबजावणी 23 जून पासून होईल. समुद्रामध्ये प्लास्टिक, समुद्राच्या किनाऱ्यामध्ये प्लास्टिक, समुद्रामध्ये प्लास्टिकच्या बेटाचे बेट, नदीमध्ये प्लास्टिक, गटारामध्ये प्लास्टिक, नाल्यामध्ये प्लास्टिक, हायवेच्या दोन्ही बाजूला प्लास्टिक, आपल्या शेतीमध्ये संबंध प्लास्टिक प्लास्टिक, शेती म्हणजे नापीक झाली, गाई जनावर प्लास्टिक खाऊन मरत आहेत. मग आपलं आरोग्य महत्वाचं की काही लोक बेरोजगार होत असतील तर त्यांना अन्य रोजगार देणं हे महत्वाचं. प्लास्टिक म्हणून आपण हा जो निर्णय घेतलाय तो संबंध देशामध्ये 17 राज्यांमध्ये जी प्लास्टिक बंदी आहे आपलं राज्य 18 होईल. आणि म्हणून 6 महिने आधी संधी देऊन आपण निर्णय घेतलेला आहे. अचानक घेतलेला निर्णय नाही. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय योग्य असला तरी नेहमीसारखा हा कायदाही अंमलबजावणीच्या पातळीवर कमजोर राहता कामा नाही. कारण प्रश्न शेवटी पर्यावरणाचा आहे, ज्यामध्ये सर्वाधिक सहभाग हा सामान्य जनतेचा आवश्यक आहे. दीपक भातुसे सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा 1 पाऊल पुढे.